राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये किरीट सोमय्यांना केलेल्या धक्काबुक्की प्रकरणाची तक्रार आता दिल्ली दरबारी करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता केंद्र सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. काय आहे हे प्रकरण आणि कुणी केली आहे ही दिल्ली दरबारी तक्रार आपण पाहूया. शिवसेना हाय कमांडने मिळून रितसर कट की किरीट सोमय्याला असं मार बसला पाहिजे की 2-4 महिने उपता का. आता काल दुसऱ्याला पण चांगला हिसका दाखवलाच शिवसेने पुण्यामध्ये. जर केंद्राची सिक्युरिटी नसती तर किरीट सोमय्यांना श्रद्धांजली व्हावी लागली असती. एवढं मोठा दगड घेऊन माणसं मागे लागलीत हे सगळं पूर्वनियोजित होतं. महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत भाजपच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली आणि महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले. शिवसेनेचे गुंड दगड मारतात आणि पोलीस त्यांना मदत करतात हे व्हिडिओ मध्ये आलेले आहेत. ते हे अमिताभ गुप्ता ठाकरे साहेबांची पोलीस ठाकरे सरकारचे पुणे महापालिकेचे कमिशनर यांच्या संगनमताने ही घटना घडली आहे. त्याची चौकशी उच्चस्तरीय झाली पाहिजे. स्थानिक व्यवस्था अमिताभ गुप्तांनी द्यायला हवी होती व त्याचा हवालदारच दगड मारून मारा मारण्याचा प्रयत्नात सहभागी आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही थेट अमित शहांना पत्र लिहित किरीट सोमय्यांना जीवे मारण्याचा प्लॅन होता असा आरोप केला. किरीट सोमय्यांना झेड सिक्युरिटी असतानाही जीवे मारण्याचा प्रयत्न पूर्ण धाडस आहे. आणि कशामुळे आहे तर असं लक्षात आलं की आपण खूप बोलतोय परंतु काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याला दगड मारायचे नसतात. तसं आता झालं. खरं तर एका महत्वाच्या पक्षाचे ते म्हणजे जो पक्ष केंद्रात सत्तेवर आहे अनेक राज्यात सत्तेवर आहे त्या पक्षाचे महाराष्ट्रातले ते अध्यक्ष आहे ते स्वतः मंत्री म्हणून जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वास्तविक अशा प्रकारचं स्टेटमेंट करत असताना त्याच्यामध्ये काही पुरावा त्यांनी द्यावा. किरीट सोमय्यांसोबत गोपाळ शेट्टी मनोज कोटक आणि गिरीश बापट यांनीही केंद्रीय गृह सचिवांना भेट देऊन महाराष्ट्र सरकारची तक्रार केली. याच्यामध्ये किरीट सोमय्यांवर हल्ला करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झाला. पण मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे कोणीही दादागिरी करून किंवा हिंसक प्रकार करून भारतीय जनता पार्टीचा आवाज दबला जाणार नाही. स्थानिक स्तरावरती झेड सिक्युरिटी ज्यांना प्राप्त आहे अशा व्यक्तींना स्थानिक स्तरावरती पोलिसांनी केलेले लॅप्सेस आणि ह्याच्या मुळात असलेला कोविड घोटाळा ह्या दोन्हीवरती गृह सचिवांना चौकशी करण्याची आम्ही विनंती करणार आहे. संजय राऊत हे एक चतुर लोकप्रतिनिधी आहेत. ते एकदम पुढचा सर्व विचार करतात आणि म्हणून काय ह्या प्रकरणातून बाहेर पडणार आहे त्याची त्यांना जाणीव असल्यामुळे ते आता एकदम वरची पायरी चढत आहेत. हेजा भांडवळ करून केंद्र सरकारला पत्र लिहायचं आणि अशी काय घटना घडली आहे त्यातून असं झालेलं आहे. कायदा सुव्यवस्था नाही राहिलेल्या आहेत. त्यांनी स्पष्ट करावं. मुंबई शहरातला विशेषतः महाराष्ट्रातला पोलीस हा एक नंबर म्हणून घेऊन निव्वळ स्कॉटलंडची तुलना नाही तर अनेक देशांमध्ये होतं आणि हे आपल्याला बोलायची गरज नाही. हे देशामध्ये पण ते लौकिक आहे. ईडी चौकशीवरून आणि कोरोनाच्या प्रादुर्भावावरून राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष सुरूच आहे. आता कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र भाजपनं महाविकास आघाडी सरकारची केंद्रात तक्रार केली आहे. त्यामुळे या संघर्षात आणखी भर पडणार हे नक्की. प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.